यांच्या विचारांचं स्मरण आणि त्यांच्या विचारांना अभिवादन। आज भारत प्रजासत्ताक आहे, आज भारत डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे, म्हणून आज तुम्ही आम्ही बोलू शकतो, आज तुमच्या आमच्या आवाज आहे, आमचा एक वॉइस आहे, आणि आपण कष्टकऱ्यांचा लढा निर्धस्त बिंदास्तपणे आपण लढू शकतो। अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे पिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा एकदा अभिवादन, आणि आपण सर्व कष्टकऱ्यांना, भारतीयांना, जगातील हिंदुस्थानियांना, हा देश, हा प्रजासत्ताक चिराई हो, अशा हार्दिक शुभेच्छा। कष्टकऱ्यांनो, 12 वाजण्याच्या पूर्वी म्हणजे 27 तारीख जानेवारीची सुरू होण्यापूर्वी मी आपणाशी संवाद साधत आहे, आणि हे संवाद साधत असताना मला तुमच्याशी बोलताना आनंद होत आहे। प्रजासत्ताक देशाचा मी एक नागरिक आहे, या नात्यानं मला आज महत्वाच्या बाबी आपणाला सांगताना, आज या प्रजासत्ताक वर्षामध्ये भारताच्या 92,000 कष्टकरी जो आहे, ऐका मुख्यमंत्री उद्धव, ऐका कोण उपमुख्यमंत्री अजित पवार, ऐका परिवहन मंत्री अनिल परब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वातंत्र्य दिलं, जे डेमोक्रेटिक राइट्स दिले, त्यामुळं आजच्या प्रजासत्ताक दिनी तुमचे कोणतेही भाषण, तुमच्या खोट्या बढाया, कुणाचेही ढोंग माध्यमांसमोर प्राखर्यानं येता आले नाहीत।